माघवारीत कोणतीही गैरसोय होणार नाही याची कटाक्षानं दक्षता घ्यावी असं आवाहन पंढरपूरचे प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी केलं आहे. माघवारी कालावधीत सर्व विभागांनी समन्वय ठेवून सोपवलेल्या कामांची जबाबदारी चोखपणे पार पाडावी, स्वच्छतेला प्राधान्य देऊन यात्रेत येणाऱ्या भाविकांची गैरसोय होणार नाही याची दक्षता घ्यावी अशा सूचना प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी दिल्या. माघवारी नियोजनाबाबत प्रांत कार्यालय सांस्कृतिक भवन इथं आयोजित केलेल्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी तहसीलदार वैशाली वाघमारे, विशाल बडे, अनिकेत महानोरकर, डॉ जयश्री ढवळे, दयानंद गावडे तसंच मंदिर समितीचे सदस्य ज्ञानेश्वर महाराज जळगावकर, हनुमंत बागल, सुनील वाळुंजकर आदी उपस्थित होते. यावेळी माघवारीमध्ये सुसज्ज रुग्णवाहिका कार्यरत ठेवाव्यात, भाविकांना सुरळीत दर्शन मिळावं, पत्राशेड, दर्शनबारी, दर्शन मंडप इथं सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, नदीपात्रात पाणी सोडण्याबाबतचं नियोजन करावं, वारी कालावधीत वीज वितरण विभागानं अखंडित वीज पुरवठा सुरू राहील याबाबतची दक्षता घ्यावी असंही प्रांताधिकारी ढोले यांनी यावेळी सांगितलं.